आपण कधी एका गोष्टीचा विचार केलाय का की जी ट्रान्समिशन लाईन असते लाईव्ह कंडक्टरची, कुठे पण आपण ट्रॅव्हलिंग करताना आपल्याला दिसते बघा मोठे मोठे टॉवर्स असतात त्याचे, या साईडने या साईडने कंडक्टर्स असतात लाईव्ह कंडक्टर RYB, की ट्रान्समिशन लाईनचं पोटेन्शियल 11 KV रेंजमध्येच कसं काय असतं? फॉर एक्झाम्पल तुम्ही पकडून चला 11 KV कंपॅरिझनमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही 11 KV पकडून चला, त्याच्यानंतर 33 KV पकडून चला, आफ्टर दॅट 66 KV, आफ्टर दॅट 132 KV. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, याचं स्टेप अप किंवा स्टेप डाऊन सगळं 11 KV रेंजमध्ये किंवा 11 KV मल्टिपलमध्येच असते. याच्यामागं रिझन काय ते एक 2 मिनिटात लॉजिक सांगतो, लक्ष देऊन ऐका. ॲक्च्युली आपल्या इंडियामध्ये जेवढे काही जनरेटर यूज केल्या जातात ना, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, प्रत्येक जनरेटरला असं रोटेट केलं जातं की 50 Hz फ्रिक्वेन्सी मेंटेन झाली पाहिजे. का तर आपण आपल्या घरात जेवढ्या काही वस्तू वापरतो त्या 50 Hz एकदम सुंदर काम करतं, ठीक आहे ना? आणि तुम्हाला माहिती आहे कुठला पण जनरेटर फक्त एकच करंट तयार करतो, त्याला AC म्हणतात, मायकल फॅरडेच्या अनुसार. सो जेव्हा आपण ACचा उल्लेख करतो आपल्या डोळ्यापुढे जी वेवफॉर्म येते त्याला आपण सायनोसॉइडल वेवफॉर्म असं म्हणतो. आय रिपीट, सायनोसॉइडल, ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पीक व्हॅल्यू असते. आणि सायनोसॉइडल वेवफॉर्मचा एक फॅक्टर असतो, त्या फॅक्टरला फॉर्म फॅक्टर असं म्हणतं. आय रिपीट, फॉर्म फॅक्टर. तर प्रॉब्लेम असा आहे की सायनोसॉइडलचा फॉर्म फॅक्टर किती असतो? तो असतो 1.11. कुठला पण जनरेटर जेव्हा AC करंट तयार करतो, सायनोसॉइडल वेवफॉर्म तयार होतं, कॅल्क्युलेशननुसार त्याचा फॉर्म फॅक्टर 1.11 असतो. 1.11 आहे म्हणजे हे एकमेव रिझन असू शकतं का की आपल्या इंडियामध्ये जेवढे काही ट्रान्समिशन लाईनचे पोटेन्शियल्स असतात त्यांची रेंज 11 KV रेंजमध्ये आहे. मग मुलं विचारतात की सर हे फॉर्म फॅक्टर 1.11 कसा आला, त्याच्यामागे एक छोटं रिलेशन आहे, समजून घ्यायचा प्रयत्न करा. फॉर्म फॅक्टर 2 व्हॅल्यूचा रेशो असतो. जी न्यूमरेटरमध्ये व्हॅल्यू असते त्याला RMS व्हॅल्यू म्हणतात, डिनॉमिनेटरमध्ये जी व्हॅल्यू असते त्याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतात, ठीक आहे ना? फॉर्म फॅक्टरला आपण KF ने शो करतो. RMS व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो Vm/√2, आणि ॲव्हरेज व्हॅल्यूचा फॉर्म्युला असतो 2/π×Vm. सो दिस मॅक्झिमम व्होल्टेज अँड दिस मॅक्झिमम व्होल्टेज गेट कॅन्सल, राहिलं काय? √2×π, कारण हा पाय गेला डिनॉमिनेटर टू न्यूमरेटर √2. जेव्हा आपण कॅल्क्युलेटरमध्ये याला पुट करता, I am damn sure तुमचं अँसर 1.11 येतं. सो माहीत असू द्या, कुठला पण जनरेटर सायकल जेव्हा तयार करतो त्याचा फॉर्म फॅक्टर हा 1.11 असतो. सो दॅट्स वाय हे थोडं आपल्याला इझी राहतं, कुठला पण व्होल्टेज स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करत असताना 11 KV मल्टिपलमध्ये केलं जातं, ठीक आहे ना? याच्यामध्ये कोणाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्कीच क्लिअर करेन. थँक्यू.